नमस्कार, मी शुभांगी। माझ्या सोबत रहा अपडेट आणि हो SBI मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका। राज्य उत्पादन शुल्क भुदरगड पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या संयुक्त कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। राज्य उत्पादन शुल्क भुदरगड पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या संयुक्त कारवाईमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मद्यांची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक कँटर भुदरगड तालुक्यातील कुरगावच्या हद्दीमध्ये काल रात्रीच्या सुमारास पकडण्यात यश आलं। या कारवाईमध्ये वाहन चालक हरीश केशव याला ताब्यात घेतलं आहे। गारगोटी रस्त्यावरून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। या माहितीनुसार पथकातील अधिकाऱ्यांनी भुदरगड तालुक्यातील कुरगावच्या हद्दीमध्ये कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर बसस्थानक चौकामध्ये सापळा लावला। रात्रीच्या सुमारास मिळालेल्या माहितीप्रमाणे मालवाहतूक कँटर वाहन येत असल्याचं दिसलं। ते थांबून वाहनात काय आहे अशी विचारणा करून तपासणी केली। प्रथमदर्शी वाहनाचा हौदा पूर्णपणे रिकामा असल्याचं दिसून आलं। नंतर वाहनाची कसून तपासणी केली असता हौद्यामध्ये वरती असलेल्या पत्र्याच्या प्लेटांची पाहणी केली असता चोर कप्पा असल्याचं दिसून आलं। या पत्र्यांच्या प्लेटा काढल्यानंतर आतील कप्प्यामध्ये विविध ब्रँडचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळले। यात 750 मिली क्षमतेच्या बाटल्या असलेले 361 बॉक्स मिळाले। बाजारभावानुसार तसंच वाहनसह त्याची 32,03,760 इतकी किंमत आहे।